बीजेपी प्रदेश अध्यक्ष ने कहा कि राष्ट्रीय नमो युवा सम्मेलन 4 मार्च को होगा। इस मौके पर जेपी नड्डा, नितिन गडकरी, देवेंद्र फडणवीस समेत सभी नेता मौजूद रहेंगे। इसमें प्रदेश भर से 18 से 35 आयु वर्ग के 1,00,000 युवा उपस्थित रहेंगे। उन्होंने कहा कि इस बैठक में मोदी सरकार द्वारा युवाओं के लिए किए गए कार्य की जानकारी दी जाएगी और हम इस बैठक में आए युवाओं की राय और सुझाव को लेकर लोगों को उन सुझावों को संकल्प के लिए केंद्रीय बीजेपी नेतृत्व को भेजेंगे। साथ ही साथ बावन कूड़े ने बताया कि 5 मार्च को केंद्रीय गृह मंत्री अमित शाह अकोला, अमरावती, यवतमाल, बुल्ढाना, वर्धा और चंद्रपुर लोकसभा क्षेत्र की तैयारी की समीक्षा करेंगे। इसकी जानकारी महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावन कूड़े ने प्रेस कॉन्फ्रेंस में दी। 3 मार्च तक नमो युवा महासम्मेलन, राष्ट्रीय नमो युवा महासम्मेलन नागपूरला अमरावती रोड युनिव्हर्सिटी ग्राउंडवर 1,00,000 युवांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। या नमो युवा संमेलनाला माननीय नितीन गडकरीजी, देवेंद्र फडणवीसजी, राष्ट्रीय युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्याजी, आमचे सर्व आमदार, खासदार आणि मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रातून, विदर्भातून 18 ते 35 वयोगटाचे युवा या महासंमेलनाला येणार आहेत। मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारने मागच्या 10 वर्षांमध्ये या देशातील युवकांना स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया अनेक प्लॅटफॉर्म ज्याचा युवकांच्या योजनाबद्दल तर युवकांना दिलेल्या, युवकांसाठी केलेल्या ज्या योजना आहेत त्याचा जर या ठिकाणी प्रेसमध्ये सांगितलं तर जवळपास 40-45 योजना 10 वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वात युवकांकरता केंद्र सरकारने केल्या आहेत। या युवकांना माहीत व्हाव्या आणि येणाऱ्या 2024 या अमृतकाळाच्या भारतामध्ये आणि 24 ते 29 युवकांना देशाबद्दल काय वाटतं, विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे, मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे आणि या विकसित भारताच्या संकल्पामध्ये युवकांना त्यांचं मत काय आहे, आमचा जो जाहीरनामा येणार त्यांच्यावर संकल्प पत्र देऊन त्या संकल्प पत्रामध्ये युवकांचं मत आम्ही घेणार आहोत आणि केंद्रीय भाजपाने युवकांचं मत घेऊन येणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये या संकल्प पत्रातून जे मत येईल ते आम्ही मोठ्या प्रमाणावर केंद्राला पाठवणार आहोत, केंद्रीय भाजपाला पाठवणार आहोत आणि मला निश्चित या ठिकाणी विश्वास आहे या नमो महासंमेलनामध्ये जे युवक आपलं मत मोदीजींना पाठवतील की देशाचा विकासाकरता काय केलं पाहिजे, युवकांनी काय, युवकांचे सजेशन काय आणि हे सजेशन जेव्हा आम्ही पाठवू निश्चितपणे येणाऱ्या मॅनिफेस्टोमध्ये, येणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये हे संपूर्ण मतं विचारात घेतले जातील असा मला विश्वास आहे। आणि म्हणून 24 ते 29 मोदीच्या सरकारने काय करावं याकरता नमो युवा संमेलन, विकसित भारताकरता युवांची भूमिका काय असावी याकरता असलेलं नमो युवा संमेलन, मागच्या 10 वर्षाच्या सरकारने युवकांकरता घेतलेल्या निर्णयाच्या करता त्याकरताचं युवा महासंमेलन, नमो युवा महासंमेलन आणि यातून आपल्याला देशाच्या विकासामध्ये युवकांची भागीदारी याकरताचं नमो युवा महासंमेलन असं या महासंमेलनाला
नागपूरमध्ये युवकांची मोठी उपस्थिती राहणार आहे. आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या सर्व युवांना विनंती करणार आहे या नमो युवा संमेलनाला येण्याकरता. आणि आम्ही या युवा संमेलनाच्या माध्यमातून मोदीजींना जोडण्याकरता, युवकांना थेट मोदीजींना जोडण्याकरता नमो ॲपच्या माध्यमातून युवकांनी मोदीजींना जुळावं, मोदीजींच्या मागच्या 10 वर्षाच्या विकासाशी जुळावं याकरता सुद्धा एक नवीन प्लॅटफॉर्म नमो ॲपच्या माध्यमातून आम्ही नवयुवकाला देणार आहोत. सोबतच 5 तारखेला माननीय अमित भाई 11 वाजता अकोला येथे चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला या 6 लोकसभा मतदारसंघाची इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी आणि कोर कमिटीची बैठक घेणार आहेत. 2 वाजता जळगाव येथे माननीय अमितभाई युवकांचं एक महासंमेलन घेणार आहेत. आणि सायंकाळी 6 वाजता संभाजीनगरला अमितभाईंची एक जाहीर सभाही आहे. या 3ही कार्यक्रमातून अमितभाईंच्या एकंदरीत महाराष्ट्र प्रवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तोही प्रवास 5 तारखेला आहे. खरंतर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष 10 लक्षाच्या वर संकल्प पत्राला सूचना जनता पाठवेल अशी व्यवस्था करते आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरोघरी जाऊन आम्ही एक बॉक्स देतो आहे संकल्प पत्राकरता. त्या बॉक्समध्ये जे सूचना येतील महाराष्ट्रातून 10 लक्ष घरी जाऊन येणाऱ्या 2024-29 जे सरकार येणार आहे मोदीजींचं, या सरकारने काय करावं अशा जनतेच्या सूचना, जसं नमो युवा महासंमेलनात सूचना येतील तसंच आम्ही महाराष्ट्राच्या 10 लक्ष घरून संकल्प पत्राकरता काय सूचना आहे याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी बॉक्स आणि तो बॉक्समध्ये ज्या सूचना येतील त्या बॉक्समधून सूचना आम्ही केंद्रीय भाजपला पाठवणार आहोत. 6 तारखेला महिलांचं एक संमेलन मोदीजींच्या नेतृत्वामध्ये होणार आहे. नारी शक्तिबंधन 6 तारखेला मोदीजी VC माध्यमातून, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून, जाहीर सभेच्या माध्यमातून जी जाहीर सभा आहे ती आम्ही महाराष्ट्रामध्ये 6 तारखेला संपूर्ण राज्यामध्ये सर्व विधानसभेमध्ये 288 विधानसभेमध्ये 5,000 महिला LED स्क्रीनवर मोदीजींच्या समोर बसून नारी शक्ती वंदनाकरता या कार्यक्रमातून जवळपास 15 लक्ष महिला मोदीजींच्या या नारी शक्ती वंदनामध्ये LED स्क्रीनवर मोदीजींना ऐकणार आहेत. मोदीजींचं मागचे 10 वर्ष आणि पुढे नारी शक्तीकरता ज्या ज्या बाबी या येणाऱ्या सरकारने करायच्या आहेत त्याबद्दलची भूमिका मोदीजी मांडणार आहेत. आमच्या राज्याच्या अध्यक्ष चित्राताई वाघ या नारी शक्ती वंदनाचं काम बघणार आहेत. या ठिकाणी आमचे विक्रांत पाटील आणि राहुल लोणीकर यांच्या पुढाकाराने नमो युवा महासंमेलन त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टी आमचं संपूर्ण युनिट लाभार्थी संमेलनाच्या माध्यमातून आम्ही ठरवलं आहे 15 मार्चपर्यंत या महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थ्यांच्या घरी
मोदीजींचा सरकारचा जे काम झालं त्या प्रत्येक लाभार्थ्यांना भेटणार आहोत आणि लाभार्थ्यांना भेटून मोदीजींचा नमस्कार सांगणार आहोत. ज्यांना घरं भेटली त्यांना मोदीजींचा नमस्कार आम्ही सांगणार, ज्यांना मोफत रेशन मिळत आहे त्यांचाही नमस्कार आम्ही सांगणार. कोरोनाचं लसीकरणाच्या काळामध्ये ज्यांचा जीव वाचला त्यांनाही नमस्कार आम्ही सांगणार. आमचे जवळपास या राज्यातले 32,323 कार्यकर्ते नेते घरोघरी जाऊन मोदीजींचा नमस्कार लाभार्थ्यांना करणार आहे, त्याची योजना आम्ही तयार केली आहे. एकंदरीत या पत्रकार परिषदेचा उद्देश हाच आहे की युवा नमो महासंमेलन 4 तारखेला 3 वाजता नागपूर, 5 तारखेला माननीय अमितभाई यांचा प्रवास अकोला 11 वाजता, 2 वाजता जळगाव, 6 वाजता संभाजीनगर, 7 तारखेचं मोदीजींचं महिलांना प्रत्येक विधानसभेत 5,000 महिलांना नारी शक्ती वंदन कार्यक्रम आणि 7 तारखेपासून 15 तारखेपर्यंत राज्यातल्या सर्व लाभार्थ्यांना नमस्कार करून येणे. 33,323 कार्यकर्ते हा नमस्कार करून येतील लोकांना की मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकारने काय काय तुमच्याकरता केलं आहे, जे केलं आहे ते सांगणे आमची जबाबदारी आहे कारण लोकांची मतं आम्ही घेतलेली आहेत. आणि 10 लक्ष संकल्प पत्राकरता सूचना, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन संकल्प पत्राकरता येणाऱ्या जाहीरनाम्याकरता जनतेचा काय सूचना आहे, आपल्यालाही विनंती आहे की समाजाचा महत्त्वाचा घटक म्हणून जे वृत्तवाहिन्या आहेत, जे पत्रकार बंधू आहेत, जे संपादक आहेत, आपल्याही काही सूचना असतील तर जर आपल्याला आपण दिल्या तर आम्ही या बॉक्समधून आमच्या केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पाठवू. निश्चितपणे आपल्या सर्वांच्या सूचना या येणाऱ्या संकल्प पत्रामध्ये असतील. मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचे आभार मानतो. राष्ट्रीय अध्यक्षजी JP नड्डाजी 4 तारीख को 3 बजे नागपुर के ऐतिहासिक भूमि पर 1 लक्ष युवाओं का नमो युवा सम्मेलन, जिसमें मोदी जी की सरकार में 10 साल में जो जो भी इस देश के लिए युवाओं के लिए किया गया उसका हम हमारे युवकों के सामने रखेंगे, हमारे नड्डा जी रखेंगे. और आने वाले सालों में विकसित भारत का संकल्प जो मोदी जी ने किया है, विकसित देश के लिए मोदी जी ने गारंटी ली है, विकसित भारत के लिए युवाओं का क्या मत है, हम संकल्प पत्र में लेने के लिए युवाओं का जो मत है वो बॉक्स में डाला जाएगा और वो जो बॉक्स हमने रखेंगे वो हमारे संकल्प पत्र में लेने के लिए उसका उपयोग होगा. हर व्यक्ति को लगता है विकास के लिए हमारी भागीदारी होनी चाहिए, हर व्यक्ति को लगता है कि विकास में मेरा भी साथ होना चाहिए. हर व्यक्ति के मन में अलग अलग बातें हैं. अगर संकल्प पत्र बनाते वक्त जनता का मत नहीं लेंगे तो संकल्प पत्र अच्छा नहीं बनेगा. इसलिए युवाओं का क्या मत है, इसलिए नमो युवा सम्मेलन. दूसरा, 5 तारीख को माननीय अमित भाई महाराष्ट्र में है. 6 लोकसभा, अमरावती लोकसभा, अकोला लोकसभा, बुलढाणा, यवतमाल, वर्धा, चंद्रपूर, इस लोकसभा के कोर कमेटी और हमारी इलेक्शन मैनेजमेंट कमेटी, हर लोकसभा से 71 प्रतिनिधि इस बैठक में आएंगे. ये बैठक है अकोला में 11 बजे, 2 बजे जलगांव में एक सम्मेलन है युवाओं का जो उत्तर महाराष्ट्र का सम्मेलन होगा, 6 बजे संभाजीनगर, जालना और सिरडी और नगर लोकसभा, 4 लोकसभा का एक जनसंवाद रैली होगी 6 बजे संभाजीनगर में. ये हमारे महत्वपूर्ण कार्यक्रम है. 6 तारीख को हम नारी शक्ति वंदन ये कार्यक्रम के माध्यम से मोदी जी हर विधानसभा की 5,000 महिलाओं को, महाराष्ट्र में 15 लाख महिलाओं को नारी शक्ति वंदन के माध्यम से संबोधित करेंगे. हर विधानसभा में एक LED स्क्रीन लगाकर हम 5,000 महिलाओं को जोड़ेंगे. हमने निर्णय लिया है 7 तारीख से 15 तारीख तक इस महाराष्ट्र के 33,323 कार्यकर्ता नेता
288 विधानसभा में जाएंगे और मोदी जी के 10 साल के जो लाभार्थी है उनको हम नमस्कार करेंगे, मोदी जी का नमस्कार कि मोदी जी ने आपको नमस्कार भेजा है, आपका बहुत बहुत धन्यवाद। क्योंकि जब हम मैनुफेस्टो तैयार करते हैं, हम काम करते हैं, तो हमारी जवाबदारी है जनता का वोट लेते हैं, तो जनता को हमने क्या किया है ये हमारी जवाबदारी होती है वोट लेने के बाद जनता को बताना। वोटों का कर्जा हम लेते हैं तो वो कर्जा हमने कैसा वापस किया है वो भी बताना हमारी जवाबदारी है। तो मोदी जी ने 10 साल में गरीब कल्याण, मध्यम वर्गीय कल्याण, देश कल्याण के लिए जो जो किया हम जनता को बताएंगे। और साथ साथ में हम 8 तारीख से लेके 15 तारीख तक हर गांव में एक बॉक्स भेजेंगे, जो बॉक्स जनता के लिए रहेगा, जनता उसमें अपना मत, मोदी जी ने 5 साल में क्या करना चाहिए आने वाले 5 साल में, तो संकल्प पत्र बनाने के लिए जनता की सूचनाएं क्या है इसको हम जमा करेंगे और केंद्रीय भाजपा को भेजेंगे, पार्टी को भेजेंगे और वहां से संकल्प पत्र तैयार होगा। तो मुझे लगता है ये संगठनात्मक कार्यक्रमों की हमारी जो रचनाएं हैं आने वाले दिनों में 15 तारीख तक हमने जो संगठनात्मक काम जो हमें करने हैं उसके लिए जानकारी देने के लिए आपको यहाँ बुलाया था, आपका बहुत बहुत धन्यवाद। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्यपाइल्स लेजर हॉस्पिटल, हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824।